राज्य तासिकेमध्ये आपण एबी सिक्वेन्स कशाला आपण थोडक्यात पाहिलं होतं, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके, इन विच म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स इन विच द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जुगेट टर्म्स आर कॉन्स्टंट. ओके, म्हणजेच अंकगणिती श्रेणी म्हणजे या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची क्रमिकाच असते की ज्यामध्ये कुठल्याही दोन पदामधला फरक या ठिकाणी स्थिर असतो. कुठल्याही दोन क्रमवार पदामधला फरक या ठिकाणी काय असतो, स्थिर असतो. हे आपण काल थोडक्यात माहिती करून घेतली होती. कशा प्रकारची होते या ठिकाणी, समजा आपण एक एबीची सिक्वेन्स घेतली. ओके, पाच आठ अकरा चौदा सतरा डॅश ही एपी सिक्वन्स. ओके, एका ठिकाणी एपी सिक्वन्स आहे. तर आपण याला काल काय म्हणतो, ठिकाणी याची जी काय पहिली टर्म आहे याला टी वन म्हणलं होतं. ओके, टी वन ला आपण दुसरं पण नाव दिलं होतं काय, ए. ओके, ए मीन्स फर्स्ट टर्म, पाच म्हणजे ए. व्हॉट इज ए, इज द फर्स्ट टर्म दाखवण्यासाठी ठिकाणी आपण ई घेतला होता. त्यानंतर टी टू, टी टू किती या ठिकाणी ए. नंतर टी थ्री एलेवन. नंतर टी फोर डॅश बजा. मग आपण डी काढला होता. काय काढला ठिकाणी, डी. व्हॉट्स डी, डी काय केलं आपण, टी टू मायनस टी वन. ओके, काय टी टू आठ मायनस पांच. ओके, आठ मधून पांच गेला तीन. ओके, डी इज इक्वल टू थ्री. ओके, व्हाट इज डी म्हणजे काय, कॉमन डिफरन्स. हे पण आपण काल पाहिलं होतं. डी इज कॉमन डिफरन्स. ओके, याला काय म्हणायचं ठिकाणी आपण, कॉमन डिफरन्स. साधारण फरक होतो किंवा सगळ्या मुलांना येणारा समान फरक. तर अशा अनेक आपण नंतर आपण हे पण कला दुसरा डी काढायचं असेल आपल्या ठिकाणी, टी थ्री मायनस टी टू पण आपल्या ठिकाणी करता येते. ओके, टी थ्री आहे आपल्याकडे अकरा मायनस आठ बरोबर या ठिकाणी तीन. ओके, कॉन्स्टंट आलं म्हणजे या ठिकाणी एपीसी सिक्वन्स आहे. ओके, देअरफोर गिव्हन सिक्वन्स इज अन एपी सिक्वन्स. ओके, म्हणून दिलेली क्रमिका ही काय ठिकाणी, एपीची क्रमिका आहे असं ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगता येते किंवा म्हणता येते. ओके, नो प्रॉब्लम. तर अशा प्रकारे स्टडी आपण कालच्या तासिकेमध्ये केली होती. आज करूया आपण टीएन चा फॉर्म्युला कसा आहे त्यांनी डिराईव्ह करायचा. टीएन म्हणजे शेवटचं पद किंवा त्या क्रमिकेमधला कुठलंही पद काढण्यासाठी आपल्याला काय लागते आणि ती कशा प्रकारचं काढायचं आहे आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर आपण समजा एखादी एपी सिक्वन्स घेऊया. ओके, आपला टीएन चा फॉर्म्युला ड्रेव्ह करायचा आहे. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी. हा फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर ह्यासाठी आपण एक एपी सिक्वन्स घेऊया. ओके, एपी सिक्वन्स या ठिकाणी थ्री सेवन इलेवन फिफ्टीन नाईन्टीन ट्वेंटी थ्री डॅश. ओके, आता याच्यामध्ये कुठं यंत्र टर्म काय असेल याची मी आपल्याला माहीत नाही. ओके, मात्र आहे म्हणजे काहीतरी आहे. आता याला माहित आहे तुम्हाला टी वन इज इक्वल टू ए. ओके, काय ठिकाणी टी वन इज इक्वल टू ए. टी वन या ठिकाणी आपल्याला माहित आहे हा टी वन आहे, हा टी टू, हा टी थ्री, टी फोर, त्यानंतर टी फाईव्ह, नंतर टी सिक्स. ओके, सहावी पद. मग असे एन वे आहे ज्याला, म्हणजे टी एन ला काय राहील इथं. हा जे टी एन आता शेवटचं एन ओ पद कोणता आहे आपलं माहित नाही, आपण त्याला काय म्हणायच्या ठिकाणी शेवटच्या पदाला टी एन. ओके,
एन ओ पद का है आपको माहित नहीं तो मैं शेवटच पद लास्ट टर्म नाम होता अपने टीएन ओके टी टू ओके मग अपन डी काढायला कालपासून सुरुवात केली होती ओके काय केलं ठिकाणी टी काढायला जर आपला टी टू काढायचा असेल काय करायचं ठिकाणी टी टू ओके टी टू काढण्यासाठी काय केलं आपण टी आता कॉमन डिफरन्स आपला माहित पाहिजे टी इज इक्वल टू टी टू मायनस टी वन ओके कॉमन डिफरन्स दिला होता आपला ए आणि डी दिले होते का ए पण माहित होता आपला डी माहित होता आपल्याला सिक्वन्स तयार करायची होती आपला काल ओके तर टी वन प्लस डी ओके टी वन प्लस डी ओके म्हणजेच काय हो टी वन च्या ऐवजी काय घेणार आपण ठिकाणी टी वन च्या ऐवजी ए प्लस डी कोणाचा फॉर्म्युला आहे टी टू म्हणजे काय वाला नियम पेचा असं जर काढून बघितलं याच्या ठिकाणी टी टू इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी म्हणजेच काय ठिकाणी ए प्लस ओके यांच्या ऐवजी आपण टू ठेवला इथला टी टू काढत असताना टू मायनस वन इंटू डी म्हणजेच काय झालं ठिकाणी ए प्लस अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटलं मग जर मला टी थ्री काढायचं असेल काय करायचं अशा ठिकाणी टी थ्री काढायचं असेल तर काय होईल या ठिकाणी ए प्लस थ्री मायनस वन इंटू डी ओके नंतर टी फोर काढायचं असेल ए प्लस फोर मायनस वन इंटू डी ओके नंतर टी फाईव्ह काढायचं असेल तर ए प्लस फाईव्ह मायनस वन इंटू डी बरं आपण याला चेकअप करून बघू आपण आपला टी टू भेटते काय सूत्रानुसार आपला ए ची व्हॅल्यू माहित आहे असं गृहीत धरतो आपण ओके ए ची व्हॅल्यू आपल्याला फक्त थ्री प्लस ओके टू मायनस वन केलं तर वन भेटते इंटू डी डी किती आला फोर आला बरोबर आहे ओके मग याचा गुणाकार करून घेतला थ्री प्लस फोर किती झाले ठिकाणी सेवन टी टू सेवन आहे का आपण मग टी थ्री पण काढून बघू आपण टी थ्री ए चा फॉर्म ए ची व्हॅल्यू काय आहे थ्री नंतर थ्री मायनस वन टू इंटू डी फोर हे तीनला तीन अधिक चार दोन्ही आठ आठ आणि तीन अकरा टी थ्री अकरा आहे का मग हो आहे त्यानंतर टी फोर ओके मग टी फोर साठी काय केलं आपण एचीचा एची व्हॅल्यू आपल्याला आहे का थ्री फोर मायनस वन थ्री इंटू डी ची व्हॅल्यू फोर ओके म्हणजे किती झाली ठिकाणी थ्री प्लस चार त्रिकम बारा बारा तीन पंधरा टी फोर पंधरा आहे का आहे ओके त्यानंतर ए ची व्हॅल्यू ठिकाणी थ्री प्लस फाईव्ह मायनस वन फोर इंटू डी ची व्हॅल्यू सुद्धा फोर ओके हे थ्री प्लस चार चो सोळा सोळा तीन एकोणीस ओके म्हणजे आशानुसार या ठिकाणी आपला काय वाले या सूत्रानुसार या ठिकाणी आपला पाहता याले ओके म्हणजे जर आपला नेक्स्ट 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 टर्म या ठिकाणी आपला काढायचं असेल तर कशा प्रकारे आपल्याला काढता येते हे थोडक्यात आपण याच्या मार्फत अभ्यास करू शकतो ओके म्हणजे ठिकाणी आपला सूत्र पण या ठिकाणी टी वन च्या ठिकाणी डायरेक्ट वनच आहे तर या ठिकाणी टी टू इज इक्वल टू ए प्लस टू टी टू काढण्यासाठी टू मायनस वन इंटू डी नंतर जर टी थ्री काढायचं असेल तर ए ला ए राईट प्लस इंटू इथला थ्री मायनस वन इंटू डी त्यानंतर टी फोर इज इक्वल टू ए प्लस इथला फोर मायनस वन इंटू डी जर आपला ए आणि डी माहित असेल तर आपल्या त्या क्रमिकेतले कितीही पद काढता येतात कोणत्याही पद एडिकेट डायरेक्ट सुद्धा काढता येते धावा म्हणलं धावा शंभरावा म्हणलं शंभरावर सुद्धा पद एडिकेट आपलं डायरेक्ट काढता येते त्या क्रमिकेचं त्या क्रमिकेचं काय माहित पाहिजे आपल्याला फक्त ए आणि डी माहित पाहिजे ओके त्यानंतर टी फाईव्ह काय होईल मग येते ए प्लस फाईव्ह मायनस वन इंटू डी ओके त्यानंतर जर तुम्हाला टी सिक्स काढायचं असेल त्या क्रमिकेमधलं तर काय करणार मग या ठिकाणी ए प्लस सिक्स मायनस वन इंटू डी जर तुम्हाला टी
टेन काढायचं असं समजा, काय काढायचं सांगितलं तुम्हाला टी टेन, म्हणजे काय करणार मग ए प्लस टेन मायनस वन इंटू डी. समजा टी हंड्रेड काढायचं तुम्हाला, किती काढायचं काय 300, म्हणजे मग ए प्लस हंड्रेड मायनस वन इंटू डी. म्हणजे आणि लास्टली असं करत 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 तुम्हाला टी एन काढायचं आहे. अनंत कुठला आहे काय माहित नाही, पद की तो दहावा आहे बारावा आहे पाचवा आहे माहित नाही, पण काढायचं आहे तुम्हाला टी एन काढायचं आहे. तर टी एन काढायसाठी काय करा मग तुम्ही ठिकाणी ए प्लस, म्हणजे इथं काय केलं तुम्ही येथे संख्या हंड्रेड मायनस वन केला तर इथं टी एन आले तर एन मायनस वन इंटू डी. ओके, तर हा डी एन चा फॉर्म्युला आपला डिराइव झालेला आहे. म्हणजे काय ठिकाणी तुम्हाला टी एन चा फॉर्म्युला थोडक्यात आपल्या ठिकाणी सॅटिस्फाय आपला करून घेता आला पाहिजे किंवा आपला पाहता आलेला आहे. ओके, तर ह्या फॉर्म्युलेनुसार आपला कोणतेही गणित या ठिकाणी सोडवता येतात, काही करता येते आणि कुठलेही पद काढता येते, किंवा यांची किंवा त्या संख्येमध्ये असणार एकूण शेवटची टर्म जर दिली असेल तर त्या क्रमिकमध्ये एकूण किती पद आहेत जर असं जरी विचारलं तर या ठिकाणी आपला सांगता येते. या सूत्रामधली माहिती लिहून घेऊ आपण काय काय आहे. तर टी एन सूत्र आपल्याला भेटलंय टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. ओके, तर या ठिकाणी टी एन म्हणजे या ठिकाणी काय लास्ट टर्म. ओके, ऑफ आय डी पी नंतर एन नंबर ऑफ टर्म्स. ओके, एकूण पद त्यानंतर हे तर माहित आहे तुम्हाला फर्स्ट टर्म ऑफ आय एफडी पहिलं पद म्हणतो आपण याला याला टी वन म्हणलं ते चालते ठिकाणी पहिले पद. त्यानंतर लास्ट लाईन ठिकाणी डी. ओके, कॉमन डिफरन्स साधारण फरक. ओके, तर आता या नंतरच्या सिक्वन्स मध्ये एकतर सिक्वन्स दिली जाणार आहे तुम्हाला आणि त्या सिक्वन्स नुसार तुम्हाला टी एन काढायचं आहे. टी एन कधी काढता येतो? ओके, त्याचा ए आणि डी माहित असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिक्वन्स काढता येते. तर अशा प्रकारच्या ठिकाणी कधी काही विचारलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये खूप काय चार व्हेरिएबल आहे, चार पैकी तुम्हाला काही विचारू शकतात त्यांना. ओके, तीन गोष्टी देऊन चौथी गोष्ट तुम्हाला विचारली जाऊ शकते. ओके, समजा क्वेश्चन घेतला आपण फाइंड द टी एन ऑफ द फॉलोइंग एपी सिक्वन्स. ओके, खाली एपी सिक्वन्स काय करायचं तुम्हाला टी एन काढायचं सांगितलं. तर एक्झाम्पल घेतलं आपण सिक्स टेन फोर्टीन एटीन ट्वेंटी टू. ओके, डॅश माहित नाही टी एन काय आहे त्या सिक्वन्स मधलं. तर टी एन काय असतं त्या सिक्वन्स मधलं? तर सोल्युशन, तर आपला टी एन काढण्यासाठी दोनच गोष्टी माहित पाहिजेत, कोणत्या? ए आणि डी. ओके, तर या ठिकाणी ए टी वन इज इक्वल टू ए इज इक्वल टू टी वन म्हणजे ए इज इक्वल टू सिक्स आहे. त्यानंतर टी टू इज इक्वल टू टेन, बस डी साठी एवढंच लागते आपला टी टू मायनस टी वन किती आलं मग टेन मायनस सिक्स इज इक्वल टू फोर. कारण का त्यानं स्वतःच म्हणलाय ती सिक्वन्स द्यायची या ठिकाणी ए बीचे, मग आपण डी चेक करत बसायची गरज नाहीये, आपण फक्त डी काढून घ्यायचं.
काय करू घ्यायचं की नाही, फक्त डी काढायचा, चेक करून बसण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. ओके, मग काय मग टी टीएन चा फॉर्म्युला इकडे टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन ओके इंटू डी. ओके, टीएन इज इक्वल टू ओके काय ठिकाणी किंवा अँड याच्यामध्ये ह्या क्वेश्चनला आपण थोडा अजून इन्क्रीज करू अँड ऑल्सो फाइंड टी इलेवन. ओके, काय करा मग त्यानंतर टी इलेवन पण काढायला असं सांगितलं मला, अगोदर टीएन काढा त्यानंतर टी इलेवन काढा. ओके, मग ए ची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडं सिक्स, एन ची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडं माहित नाही, म्हणजे एन साठी माहित नसते आपल्याला, आणि डी ची व्हॅल्यू फोर आहे. ओके, मग सिक्स प्लस फोर एन मायनस फोर, फोर न मल्टीप्लाय करून घेता आपण ब्रॅकेटला. ओके, चार एन मायनस चार एक चार, तर सहा मधून चार गेले दोन राहिले प्लस फोर एन, मग फोर एन प्लस टू हा झाला आपला टी एन. काय झाला ठिकाणी टी एन. अँड याच्यामध्ये त्याचा दुसरा एक क्वेश्चन विचारला अजून काय काढा त्या ठिकाणी आल्सो फाईन टी इलेवन काढायला सांगितले. मग पुन्हा आल्सो बाय युझिंग टी एन फॉर्म्युला, टी एन चा फॉर्म्युला पुन्हा वापरा. काय टी एन चा फॉर्म्युला ए प्लस एन मायनस वन इंटू डी. आता हे एन ची व्हॅल्यू तुम्हाला किंमत ठेवायची फक्त काही नाही, टी इलेवन ए ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे सिक्स, एन ची व्हॅल्यू तुम्हाला किंमत ठेवायची आहे इलेवन मायनस वन, डी ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे फोर. ओके, मग सिक्स अकरा मधून एक गेला दहा गुणिले चार, सिक्स प्लस दहा गुणिले चार किती झाले हो चाळीस, चाळीस अधिक सहा सेहेचाळीस. ओके, देअर फोर टी इलेवन इज इक्वल टू भेटल्या ठिकाणी आपला फोर्टी सिक्स. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी फॉर्म्युल्यावरती अनेक क्वेश्चन तुम्हाला ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ओके, तर फॉर्म्युला नीट बघा, फॉर्म्युल्यामध्ये चार व्हेरिएबल आहे. ओके, टी एन पण व्हेरिएबलच आहे, एन पण व्हेरिएबलच आहे, ए पण व्हेरिएबल आणि डी पण व्हेरिएबल. ओके, तर असे तीन ते चार ठिकाणी व्हेरिएबल आहेत, तुम्हाला कोणतीही गोष्ट ठिकाणी विचारली जाऊ शकते. तर त्याचा सगळ्याचा विचार करून गणित जे काही विचारले जातील स्वाध्यायामध्ये ते सगळे गणित या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत, असा एक सोपं गणित तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. ओके, तर तुम्हाला होमवर्क म्हणून नंबर एक प्रॅक्टिस सेट 3.1, नंबर दोन शॉर्ट एक्झाम्पल जे काही असतील त्याचे शॉर्ट एक्झाम्पल, नंबर दोन प्रॅक्टिस सेट 3.2 अँड शॉर्ट एक्झाम्पल. ओके, तर प्रॅक्टिस सेट 3.1 अँड प्रॅक्टिस सेट 3.2 ओके, आणि त्यांचे सॉल्व एक्झाम्पल जे काय असतील ते पूर्ण या ठिकाणी तुमच्यासाठी होमवर्क राहील. आपला टी एन चा फॉर्म्युला या ठिकाणी संपलेला आहे, बस आता याच्यानंतर एकच फॉर्म राहील आपल्यासाठी एस एन चा, आणि काही स्पेशल टाईपचे सिक्वन्स आणि प्रॉब्लेम आपलं काय वर्ड्स प्रॉब्लेम वर्ड झाला की टॉपिक संपून जातो आपल्या दोन तीन पिरियडमध्ये. ओके, काही वेळ लागत नाही. धन्यवाद, करून टाकत चला दर्जा दररोज.